लिहू शके 348 म्हणजे 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन। छत्रपती शिवाजी महाराज हे या रयतेला या महाराष्ट्राला नव्हे देशाला जगाला मिळालेले पहिले छत्रपती आहेत। तो दिवस अत्यंत आनंदाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला पाहिजे। याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब आणि मुश्रीफ साहेब यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे की 6 जून या दिवशी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल या सगळ्या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला पाहिजे। त्या दिवशी भगवी पताका लावली पाहिजे, राजदंड उभा करून त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी साजरा झाला पाहिजे। परंतु राज्य सरकारने एक चूक केलेली आहे, भगव्या झेंड्यावर पालता तांब्या हा कशासाठी, पालता तांब्या हे कशाचं प्रतीक आहे? आमचा जर राजा छत्रपती झाला असेल, रयतेचं राज्य निर्माण करणारे पहिले छत्रपती या देशाला मिळाले असतील, महाराष्ट्राला मिळाले असतील, तर पालता तांब्या 6 जूनला लावायचं कारण काय? संभाजी ब्रिगेडचा या पालत्या तांब्याला विरोध आहे। कारण तुम्ही गाठी लावणार आणि पालता तांब्या म्हणजे छत्रपतीचा तो राज्याभिषेक दिन आनंद उत्सव म्हणून साजरा करायचा नाही का? आणि मग ही कुणाच्या डोक्यातली सुपीक कल्पना आहे पालत्या तांब्याची? माननीय मुश्रीफ साहेब, तुम्ही जो 1 जूनला अध्यादेश काढलेला आहे, निर्णय अतिशय चांगला घेतलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे। पालता तांब्या शिवराज्याभिषेक दिनाच्या ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पर्यंत जिथं जिथं साजरा होईल तिथं पालता तांब्या घालू नये, याला एक शिवप्रेमी म्हणून संभाजी ब्रिगेडचा विरोध असेल। आणि दुसऱ्या बाजूला माननीय ठाकरे साहेब, माननीय मुश्रीफ साहेब, महानगरपालिका हद्दीमध्ये किंवा नगरपंचायती असतील, नगरपालिका असतील, या ठिकाणी सुद्धा शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला पाहिजे। म्हणजे मुश्रीफ साहेबांनी निर्णय घेतला तसा नगरविकास विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री म्हणून ठाकरे साहेबांनी निर्णय घ्यावा आणि महानगरपालिकेच्या हद्दीत सुद्धा, नगर परिषदेच्या हद्दीत सुद्धा किंवा नगरपंचायतीच्या हद्दीत सुद्धा शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला पाहिजे। शिवप्रेमी म्हणून आम्हाला इतका अभिमान आहे की शिवराज्याभिषेक दिन घराघरामध्ये साजरा झाला पाहिजे, घराघरामध्ये भगवा झेंडा उभा केला पाहिजे, घरावर भगवा झेंडा उभा केला पाहिजे। हीच संभाजी ब्रिगेडची आज पर्यंतची भूमिका आहे आणि इथून पुढे पण राहील। परंतु तांब्या ह्या सव्वासा ठेवला पाहिजे, भगव्यावर जर तुम्ही पालता तांब्या ठेवणार असाल आणि तुम्ही जर आमची प्रतीक अशुभ म्हणून किंवा चुकीच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं जर वापरणार असाल तर त्याला आमचा विरोध आहे। महाराष्ट्र सरकार असेल, माननीय मुश्रीफ साहेब असेल, तुम्ही घेतलेल्या चांगल्या निर्णयाच्या त्या अध्यादेशामध्ये तात्काळ दुरुस्ती करावी आणि पालता तांब्या वगळावा आणि अभिमानाने शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा। आम्ही तुमच्या सोबत आहोत, धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। घरावर 6 जूनला किंवा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, राज्य सरकारने निर्णय घेतला की भगवा झेंडा उभा केला पाहिजे, राजदंड उभा केला पाहिजे, मग त्याच्यावर हा पालता तांब्या कशासाठी, कारण काय, हे पालता तांब्या कशाचं प्रतीक आहे आम्हाला अजिबात माहिती नाही आणि आम्हाला पालता तांब्या मान्य नाही। अहो, आपल्या घरामध्ये एखादी वस्तू जरी पालती पडली किंवा पालती ठेवली किंवा हा तांब्या जरी असा असेल तर आपण तो सरळ करतो, मग असं असताना एवढ्या पवित्र दिनादिवशी, एक राष्ट्रीय सणासारख्या आनंददायी क्षणादिवशी, आपल्या छत्रपतींच्या राज्याभिषेक दिनादिवशी जर तांब्या जर पालता ठेवणार असाल तर ते चुकीचं आहे। म्हणून त्या दिवशी फक्त भगवा ध्वज, राजदंड आणि सरकारने जे काही नियम घालून दिलेले आहेत, ज्या पद्धतीचा झेंडा आहे त्याच पद्धतीचा वापरावा। विनाकारण अशा चांगल्या प्रतीकाचं किंवा अशा चांगल्या कार्यक्रमाचं विनाकारण त्या ठिकाणी अवमूल्यन करू नये आणि पालता तांब्या ठेवू नये, एक शिवप्रेमी म्हणून आमची ही रास्त मागणी आहे। राज्य सरकारने तात्काळ आजच्या आजच तो अध्यादेश दुरुस्त करावा आणि नव्याने आदेश काढावा, हीच विनंती आहे।